न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. फेसबुकवर भेटलेल्या मित्राने केला विश्वासघात, केला तरुणीवर सामूहिक बलात्कार. इतवारी परिसरात आत्माराम टॉवरच्या एका फ्लॅटला भीषण आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. आणि गँगस्टा दुकानातील वस्तूंची तोडफोड, दोन व्यापाऱ्यांच्या आपसी भांडणात अखेर पोलिसांचा हस्तक्षेप. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. फेसबुकवरून तरुणीची मैत्री करून तिला एका फ्लॅटवर घेऊन जाऊन 4 ते 5 आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री अंबाझरी ठाणे अंतर्गत उघडकीस आली. आरोपींनी 2 फेब्रुवारीला तरुणीला पार्टीच्या नावाने एका फ्लॅटमध्ये घेऊन गेले आणि तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही तक्रार अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून अशीच एक घटना 3 दिवसांपूर्वीच वाडी पोलीस ठाण्याअंतर्गत लावा परिसरात घडली होती, जिथे एका महिलेवर घरात घुसून सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. आता शहरात सामूहिक अत्याचाराच्या दुसऱ्या घटनेने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आरोपींचा अद्याप सुगावा लागलेला नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी वय 17 वर्ष 8 महिन्याची असून अंबाझरी ठाण्याअंतर्गत राहते. काही दिवसांपूर्वी तिची फेसबुकवर एका तरुणाशी मैत्री झाली होती. गत 2 फेब्रुवारीला तरुणाने तिला रविनगर चौकात भेटायला बोलावले. तेथून तिला जाफरनगर येथील एका फ्लॅटमध्ये घेऊन गेला आणि पार्टी केली. त्यानंतर तरुणीवर 5 ते 6 तरुणांनी आळीपाळीने बलात्कार केला. या प्रकरणानंतर तरुणी घाबरलेली होती. गुरुवारी सायंकाळी तिने हिंमत करून अंबाझरी पोलिसात तक्रार केली. सामूहिक अत्याचाराची माहिती मिळताच DCP विनीता साहू ही ठाण्यात पोहोचल्या. तरुणीकडून घटनेची पूर्ण माहिती घेतली. गुन्हे शाखेसह इतर ठाण्यातील DB स्क्वॉडही आरोपींचा शोध घेत आहेत. आतापर्यंत कोणालाही अटक झालेली नसून पोलीस या मागचा तपास करत आहेत. एका मुलींवर गँगरेप झाल्याची फिर्याद काल आली होती रात्री. ही घटना 2 फेब्रुवारीची आहे, 2-3 फेब्रुवारीचे सुमारासची घटना आहे. त्या मुलींनी काल त्यांचे नातेवाईकांना कळवल्यानंतर ते पोलीस स्टेशनला माहिती आलेली आहे. गुन्हा दाखल होऊन तपास सुरू आहे. आरोपी अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पीडित हे अंदाजन 17 वर्ष 8 महिन्याची आहे अशा प्राथमिक वाटते, परंतु त्याबद्दल तपास सुरू आहे. मुलींचे ओळख फेसबुक माध्यमांनी आणि सोशल मीडियाच्या माध्यमांनी हे मुलांसोबत जुनी ओळख होती आणि त्यामध्ये हे घटना घडल्याचे कळते. आता तपास सुरू आहे, याबद्दल विस्तृत माहिती नंतर कळून येते. आता त्या सर्व गोष्टीवर तपास सुरू आहे. मुलींचे मेडिकल वगैरे होत आहे, तपास नंतर पुढील करण्यात येईल. दिवसापूर्वी अशी घटना घडलेली आहे, त्यामध्ये आरोपी ताब्यात आहे आणि पुढील तपास सुरू आहे. इतवारी परिसरातील नमकगंज येथील आत्माराम टॉवर येथे राहणाऱ्या डॉक्टर श्याम छाडी यांच्या घरी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली असून अद्याप आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गंजीपीठ फायर स्टेशनला आगीची माहिती मिळताच गंजीपीठ फायर स्टेशन अग्निशमन दलातील 2 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. मात्र आगीचे प्रमाण बघता अजून 2 गाड्या बोलवण्यात आल्या अशी माहिती गंजीपीठ फायर स्टेशनचे स्टेशन मास्टर अनिल गोळे यांनी दिली. कूलर, फ्रीज, अलमारी, बेड, कपडे आणि काही कागदपत्रे या आगीत जळून राख झाले असून अग्निशमन दलातील जवानांनी आल्या आल्या घरातील सिलेंडर बाहेर काढले होते. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी येऊन घटनेची पाहणी केली. आगीचं कारण अजूनपर्यंत निश्चित कळलेलं नाही, पण 15 वाजून 5 मिनिटांनी गंजीपीठ फायर स्टेशनला अग्निशमन विभाग कंट्रोलमधून कॉल मिळाला. नमकगंज येथे घराला आग लागलेली आहे. त्याचवेळेस आम्ही इथून 2 फायर टेंडर घेऊन रवाना झालो आगीवर. आगीचं स्वरूप बघता पुन्हा 2 गाड्यांची मदत आम्ही कंट्रोल मागितली. 1 लगडजे आणि सिव्हिल फायर स्टेशनमधून व 2 डिलिव्हरी होजचा वापर करून आग आटोक्यात आणली. आगीमध्ये किचनमध्ये वापरत असलेले जे वस्तू असतात, फर्निचर आहे, फ्रीज आहे, ओव्हन आहे, डायनिंग टेबल आहे, सोफे आहेत, बेडरूममध्ये वापरत असलेले साहित्य आणि
उमरटकर बाजूच्या घरी यांच्या घरी जे वापरत नव्हते फ्रीज अलमारी बेड हे आगी संपूर्ण नष्ट आलेले आहे. उमरटकरचं घर आहे ते आणखी त्यांनी पता लागला ना कशामुळे आग लागली ते त्याच्यामध्ये त्यांचे जे हे सामान कूलर ओन फ्रीज आणखी आणखी चिल्लर सामान आहे पुष्कळ सारा अलमारी अलमारी कागदा अगदा असेल पुष्कळ सारं सामान चढलं त्यांच्या बेस्टच सामान ठेवलं होतं नाही चांगलं सामान होतं काही काही साड्या गिड्या होत्या पण त्यांनी विचारलं त्यांना तर तीन गाड्यांनी आम्ही पाणी मारलं. आग किती मोठी होती? कमी जागेमध्ये भरपूर होती आग ती आम्ही कसरत झाल्यासारखी झाली वरण खाली हे करणार सर्व कर्मचाऱ्यांचा तिसरा मजला आहे खालून तिसरा मजल्यावर वरच्या टावरवर त्यांचे हे होतं ते सामान ठेवत होते आणि ते कूलर उलर आता कूलरचा हे नाही म्हणून त्यांनी कूलर उलर हे सामान ठेवलं तिथे. प्रतापनगर पोलीस स्टेशन हद्दीत वर खाली असलेल्या दोन दुकानांच्या आपसी वादात भदुले यांच्या गँगस्टर दुकानातील डमी पुतळ्यांची तोडफोड केल्याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी दोन्ही दुकानांच्या मालकांवर कारवाई सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रतापनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मंगलमूर्ती चौकात खाली भदुले यांचे गँगस्टर नामक मेन्सवेअरचे दुकान आहे तर त्याच्याचवरती अग्रवाल यांचे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. गँगस्टा या नावाच्या पाठीमुळे अग्रवाल यांचे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान लपले जाते असा आरोप करत अग्रवाल यांनी भोदुले यांना नावाची पाठी काढायला सांगितली. याच विषयावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली असता गँगस्टा दुकानातील डमी पुतळ्यांची तोडफोड करण्यात आली. दोघांनीही एकमेकांची तक्रार करायला प्रतापनगर पोलीस स्टेशन गाठले असता प्रतापनगर पोलिसांनी दोन्ही व्यापाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करून कारवाई सुरू केली असल्याचे सांगण्यात येत आहे. पोस्टे प्रतापनगर हद्दीमध्ये मंगलमूर्ती चौक येथे अग्रवाल आणि भोदुले या दोघांचे शॉप आहेत. त्या शॉपमध्ये खाली भोदुलेचे शॉप आहे त्यामध्ये त्यांनी त्यांचं मेन्सवेअर आहे गँगस्टर म्हणून मेन्सवेअर आहे आणि वरती इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे. तर वरती जे अग्रवाल यांचं दुकान आहे त्यांना खाली जे गँगस्टर मेन्सवेअरचं बोर्ड होतं तर त्यामुळे त्यांच्या दुकानामध्ये दुकान लोकांना व्हिजिबल नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि याच्यावरून त्यांनी त्यांना बोर्ड हटवण्यास सांगितले त्यामुळे दोघांमध्ये वादावादी झाली. तसेच खाली ठेवलेले जे स्टॅच्यू होते कपड्याचे स्टॅच्यू जे होते त्यांनासुद्धा तोडफोड झालेली आहेत आणि वाद वाढल्यामुळे ते पोलीस स्टेशनला आले त्यांच्यावरून दोघांवरती सुद्धा पोलीस स्टेशन राणा प्रतापनगर येथे कारवाई करण्यात आलेली आहे. देशातील तरुणांनी नोकरीवर अवलंबून न राहता स्वयंरोजगाराच्या दिशेने पावलं उचलायला हवी आणि त्यांना त्यासाठी उचित मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळावं या दृष्टिकोनातून स्वावलंबी भारत अभियानाची ही चळवळ सुरू केली असल्याची माहिती अभियानाचे विदर्भ प्रांत संयोजक अनिल सोले यांनी 11 फेब्रुवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. देशातील बेरोजगारीचे निर्मूलन करायचे असेल तर स्वयंरोजगार हाच एकमेव उपाय असून युवकांनी मोठ्या प्रमाणावर स्वयंरोजगाराच्या दिशेने अग्रेसर व्हावे यासाठी स्वावलंबी भारत अभियानाची सुरुवात झाली आहे अशी माहिती स्वावलंबी भारत अभियान आणि स्वदेशी जागरण मंचच्या पदाधिकाऱ्यांनी आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. देशातील 20 ते 25 कोटी बेरोजगार युवकांनी केवळ नोकरीवर अवलंबून न राहता स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी व्हावे हा स्वावलंबी भारत अभियानाचा उद्देश असल्याचे स्वावलंबी भारत अभियानाचे विदर्भ प्रांत संयोजक अनिल सोले यांनी सांगितले. यावेळी स्वदेशी जागरण मंचचे राष्ट्रीय परिषद सदस्य धनंजय भिडे स्वदेशी जागरण मंचचे विदर्भ प्रांत संयोजक शिरीष तारे उपस्थित होते. देशातील बेरोजगार युवकांना स्वयंरोजगारासाठी तांत्रिक आर्थिक मदत करणे त्यांच्यात स्वयंरोजगाराची भावना निर्माण करून त्यांच्यात आत्मविश्वास वाढविणे त्यासंदर्भात युवकांनी पावले उचलली पाहिजे यासाठी जनजागृती आणि लोकचळवळ उभी व्हावी यासाठी जिल्हास्तरावर प्रयत्न केला जाणार आहे. तसेच देशातील प्रत्येक जिल्हास्तरावर रोजगार सृजन केंद्र तयार केला जाणार असून या केंद्राच्या माध्यमातून स्वयंरोजगार करण्यास इच्छुक युवकांच्या अडचणी सोडविल्या जाणार असल्याचेही स्वावलंबी भारत अभियानाचे विदर्भ प्रांत संयोजक प्राध्यापक अनिल सोले यांनी यावेळी सांगितले. आणि रोजगार बेरोजगारी जर निर्मूलन करायची असेल तर स्वयंरोजगार हाच त्याच्यावर एकमात्र उपाय आहे आणि म्हणून मुलांनी मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगाराच्या दिशेने अग्रेसर झालं पाहिजे स्वयंरोजगाराच्या दिशेने विचार केला पाहिजे पावलं उचलली गेली पाहिजे या दृष्टिकोनातून एक जनजागरण आणि एक लोकचळवळ उभी व्हावी हे स्वावलंबी भारत अभियान याच्या माध्यमातून आम्ही विदर्भाच्या जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये करणार आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आज आपल्या देशामध्ये स्टार्टअप्सही रोजचे 600-700 स्टार्टअप्स उघडून राहिलेले आहेत परंतु तरीही अजूनही अनेक मुलांना युवकांना याची प्रक्रिया
ही माहिती नाही. म्हणून हे विदर्भ लेवलवर जरी अभियान असलं तरी याचा शेवटचा बिंदू जो आहे तो जिल्हा तालुका ब्लॉक पातळीपर्यंत हे अभियान चालवण्याचा आमचा मानस आहे. या दृष्टिकोनातून आमचे विदर्भाचे संयोजक म्हणून शिरीष तारेजी आहेत आणि आमचे पालक म्हणून श्री धनंजय भिडेजी आहेत. आम्ही विदर्भातल्या अनेक लोकांशी कॉन्टॅक्ट करून अशी एक चळवळ उभी झाली पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो आहे. आमचा नेक्स्ट गोल जो आहे जिल्हा केंद्रांवर रोजगार सृजन केंद्र हे निर्माण करायचे आहेत. 2014 विधानसभा निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघातून निवडणूक लढत असताना निवडणूक प्रतिज्ञापत्रात मुंबई येथे त्यांच्या नावाने असलेल्या फ्लॅटची माहिती दिली नव्हती. त्यामुळे या विरोधात भाजपचे गोपाल तिरमारे यांनी बच्चू कडू विरोधात 27 डिसेंबर 2017 रोजी आसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यात बच्चू कडू विरुद्ध गुन्हे दाखलही करण्यात आले होते. यात तब्बल 5 वर्षांनंतर चांदूर बाजार येथील न्यायालयाने बच्चू कडू यांच्या विरुद्ध निकाल देत त्यांना 2 महिने सश्रम कारावास व 25,000 रुपये दंड ठोठावला आहे. तर बच्चू कडू यांनी जनतेची दिशाभूल केली व चुकीची माहिती दिल्याने त्यांचं विधानसभा सदस्यपद रद्द करा अशी प्रतिक्रिया याचिकाकर्ते गोपाल तिरमारे यांनी दिली. महाविकास आघाडीतील राज्यमंत्री श्री बच्चूभाऊ कडू यांनी 2014 विधानसभा निवडणुकीमध्ये जे नामांकन पत्र दाखल करायचं असते त्या शपथपत्रामध्ये त्यांच्या मालकीचा मुंबईला असलेला फ्लॅट च्या संदर्भातील माहिती त्यांनी लपवले असल्याकारणाने मी 27/12/2017 आसेगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असता त्यांच्याविरुद्ध दखलपात्र लोकप्रतिनिधी कायदा कलम 125 अनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि तत्कालीन ठाणेदार अजय आखरे साहेबांनी त्याचा संपूर्ण तपास करून दोषारोपपत्र चांदूर बाजार प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी यांच्याकडे दाखल केलेलं होतं आणि त्या संदर्भातील सर्व साक्ष पुरावे न्यायालयाने तपासले असता बच्चू कडू यांना दोषी ठरवण्यात आलं आणि आज रोजी त्यांना 2 महिन्याची शिक्षा आणि 25,000 रुपये दंड अशा प्रकारची शिक्षा आज ठोठवण्यात आलेली आहे. यावरून बच्चू भाऊ कडू यांनी जनतेची दिशाभूल केली, जनतेची फसवणूक करून निवडणूक जिंकले आणि त्यांच्यावर जो आरोप होता तो आज रोजी न्यायालयाने त्यांच्यावर शिक्कामोर्तब केला. त्यामुळे मी अशी याद्वारे त्यांना मागणी करतो की गाडगे महाराजाचा आदर्श सांगणाऱ्या आणि एक एक रुपया मागून निवडणूक लढणारे आणि जिंकणारे आणि लोकांची फसवणूक करणारे जे विद्यमान राज्यमंत्री साहेब आहे त्यांनी आपल्या आमदारकी या पदाचा आणि राज्यमंत्री पदाचा त्वरित राजीनामा द्यावा आणि जनतेची जे दिशाभूल केली, जनतेची जी फसवणूक केली त्यांनी त्या संदर्भात लोकांची जाहीर माफी मागावी आणि यानंतरची भूमिका आता काय ठरेल ते आम्ही लीगल ॲडवायझर यांच्याकडून चर्चा करणार आहोत आणि त्यांची जे निवडणूक लढली त्या निवडणुकीलासुद्धा सन्माननीय उच्च न्यायालयामध्ये आम्ही दाद मागणार आहे. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं,
तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। स्वागत आहे। राज्यमंत्री बच्चू कडू यांनी 2014 मध्ये विधानसभा निवडणूक लढवताना उमेदवारी अर्ज दाखल करताना मुंबईतील एका प्रॉपर्टीचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात केला नव्हता आणि म्हणून जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी बच्चू कडू यांच्या विरोधात भाजपचे गोपाल तिरमारे यांनी 2017 मध्ये तक्रार दाखल केली होती। शुक्रवारी या प्रकरणात न्यायालयाने बच्चू कडू यांना 2 महिन्याची कोठडी आणि 25,000 दंड ठोठावला असून मी न्यायालयाच्या या चुकीच्या निर्णयाचे स्वागत करतो अशी खोटक प्रतिक्रिया बच्चू कडू दिली। विधानसभा निवडणूक लढवताना 2014 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना मुंबईच्या घरावर आम्ही कर्ज घेतले होते, त्या घराचा उल्लेख करण्याऐवजी कर्ज घेतलेल्या रकमेचा उल्लेख केला होता। हा काही गंभीर प्रकार नव्हता, मात्र या प्रकरणात न्यायालयाने आज जो काही चुकीचा निर्णय दिला आहे त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे। राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात मुंबई येथील फ्लॅटची माहिती लपवल्याने त्यांना चांदूरबाजार येथील न्यायालयाने 2 महिने सश्रम कारावास व 25,000 रुपयांचा दंड ठोठावला होता। यात न्यायालयाने लागलीच बच्चू कडू यांना जमानत सुद्धा दिली आहे। राज्य शासनाने आमदारांची एक सोसायटी गठीत करून घरासाठी कर्ज दिले होते, हेच ते घर असून 2014 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना अर्जावर या घरासाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम आम्ही नोंदवली होती, मात्र घर क्रमांक देण्यास विसरलो होतो। हा संपूर्ण प्रकार अचलपूरला घडला आणि या प्रकरणाची तक्रार चांदूर बाजार येथील व्यक्तीने आसेगाव येथील पोलीस ठाण्यात दिली होती। या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला आणि एका प्रकरणात तो दिला होता, त्याचाच वचपा काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते। खरं तर न्यायालयाने या प्रकरणात चुकीचा निर्णय दिला असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे। न्यायालयाने जो काही निर्णय दिला त्याचे आम्ही स्वागत करत असलो तरी आता आम्हाला जामीन मिळाला असून वरच्या न्यायालयात आम्ही जाणार आहोत, तसेच वरच्या न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला। 2014 मध्ये त्याच्या अगोदर एक सोसायटी आमदारांची केली होती, त्या सगळ्या आमदारांना त्यावेळेस शासनाने कर्जाची हमी घेतली होती आणि त्याच्यातून घरं दिली होती। आता त्याच घरावर आपण कर्ज काढलं आणि त्याच्यामुळं कर्जाची रक्कम त्या घराची याच्या निवडणुकीच्या जो अर्ज आहे त्याच्यावर टाकल्या गेली। नेमकं घराचा क्रमांक आणि घर टाकल्या गेलं नाही एवढी त्याच्यातली ते चूक आहे, ते जाणूनपूर्वक, कारण घर आपण दाखवलंच आहे कर्जाचं, पण न्यायालयानं आता जो चुकीचा निर्णय दिला त्याचं आम्ही स्वागतच करतो। आखरी न्यायालयाचा सन्मानच करायचा असतं, चुकीचा निर्णय दिला तरी सन्मान करावा लागतं। म्हणजे त्याच्यात तर अशी केस आहे का, हा रिपोर्ट चांदूर बाजारात गुन्हा झाला आचरपूरला, तक्रार करणारा आहे चांदूर बाजारचा आणि तक्रार झाली आशेगावली, जो ज्या ठाणेदारानं एका गरीब माणसाला 20,000 रुपये घेऊन लुबाडलं होतं त्या ठाणेदाराला आम्ही थोडासा आमच्या पद्धतीनं सबक दिला होता, म्हणून त्यानं ते डाव काढला आणि आशेगावला त्यानं ते तक्रार घेऊन घेतली, दुसरा एक विरोधक पकडला, अशातून हे केस निर्माण केली। त्याच्यात 2 महिन्याची सजा आणि 25,000 रुपये दंड आम्हाला ठोठावला आहे। आम्ही वरच्या कोर्टात जाऊ, त्याच्यानं काही होणार नाही मला आत्मविश्वास आहे, वरचं न्यायालय आमच्यावर न्याय करेल असं आम्हाला पूर्ण आत्मविश्वास। आवळे बाबू चौक स्थित स्तंभ उद्यानासमोर मागील अनेक दिवसांपासून जलवाहिनीची गळती होत असून हजारो लिटर पाणी वाया जात होते। संबंधित विभागाला याची वारंवार तक्रार करून सुद्धा मनपा व ऑरेंज सिटी वॉटर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं आणि संबंधित अधिकाऱ्यांचे आणि प्रशासनाचे लक्ष या प्रकरणाकडे वेधायला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे नागपूर जिल्हा अध्यक्ष दिनेश इलमे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नागपूरच्या वतीने शुक्रवारी फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी जिल्हाध्यक्ष दिनेश इलमे यांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले। या आंदोलनावेळी संबंधित विभागाचे अधिकारी आंदोलनस्थळावर आले आणि तातडीने कामाला सुरुवात केले आणि आंदोलनाला यश आले। यावेळी नागपूर पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिनेश इलमे,
माजी नगरसेवक कल्याणसिंग कपूर, विभागाध्यक्ष मनोज काहलकर, पक्षाचे शहर उपाध्यक्ष दीपक उज्जैनकर, वैभव पराते, अश्वजीत गजभिये, रवींद्र शर्मा, प्रशांत धुसिया आदी स्थानिक लोक उपस्थित होते. मंसूर अली साहेब यांनी सांगितलं की सायंकाळी 5 वाजेपर्यंत आम्ही या जे पाणी गळती आहे ते टोटली बंद करून देऊ. त्याच्यानंतर इथे पुन्हा गळती होणार नाही. त्यानंतर गार्डनच्या अंदर ज्यांनी खोदलं आहे त्याला प्रॉपर गार्डनिंगच्या हिशोबाने व्यवस्थित करून देऊ. बाहेरच्याही सगळ्या ज्यांनी खोदून सिमेंटीकरण वगैरे केलं होतं आळा तिरपा त्याच्यामध्ये सुद्धा हे लोक डांबरीकरणचे पॅच मारून देतील जसं प्रॉपर आपलं डांबर रोड होतं. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालल्याची आकडेवारी समोर येताच रामटेक शहरातील व तालुक्यातील 1 ते 8 शाळा तसेच महाविद्यालय पुन्हा पूर्ण वेळ सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस गाड्या आणि अन्य वाहने अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू झाले नसल्याने विद्यार्थी मात्र शाळेत प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलेले नसल्याचं चित्र आज दिसत येत असून एसटी बंद मग शाळेत कसं जायचे असा सवाल विद्यार्थ्यांना पडला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एसटी संपांचा फटका बसला असून त्यामुळे इच्छा असूनही शाळेपर्यंत पोहोचता येत नसल्याची विद्यार्थ्यांना खंत आहे. एसटीच्या वाहतूक पूर्ण बंद असल्यामुळे खासगी वाहतूकदारांची मनमानी वाढली आहे. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. काही विद्यार्थ्यांना वाहतुकीची सोय नसल्यामुळे एकतर खासगी वाहनातून शाळेपर्यंत जा अन्यथा घरी बसा अशी अवस्था या विद्यार्थ्यांची झाली आहे. म्हणून लवकरात लवकर एसटी बस सुरू करण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील विद्यार्थ्यांकडून होत आहे. आपण त्यांना प्रबोधन केलेलं आहे की आपण याच्यावर कामगिरी यावं पण ते जे संपवर आहेत त्यांनी अजूनही आपल्या मान्य केले नाही. परंतु आपण बस फेऱ्या जे विद्यार्थ्यांना जो होणार त्रास आहे त्याच्या दृष्टीने आपल्या विभाग नियंत्रक साहेबांनी काही फेऱ्या कॉन्ट्रॅक्ट घेऊन त्यांनी लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी फेऱ्या पूर्णपणे सुरू झाल्या नाहीत. फक्त रामटेक नागपूर फेऱ्याच सुरू झालेल्या आहेत. इतर फेऱ्या सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस आम्ही त्यांना सगळ्यांना हे करू प्रबोधन की बा आमची चालू झाली आहे तुम्ही जास्तीत जास्त घ्या लाभ. ज्या म्हणजे 9:30 ते 4 दरम्यान आपल्याला 9:30, 10:30, 11:30, 12:00, 1:00, 2:00 आणि 3:00 आणि 4:00 असे 4 फेऱ्या चालू आहेत सध्या. तेही नागपूर रोडवरच आहे. फक्त नागपूर मार्गावरच फेऱ्या सुरू आहेत सध्या. आपण आपल्याकडे चालक वाहक उपस्थित झाल्यास आपण लवकरात लवकर पूर्णपणे ते सुरळीत चालू करू. त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. ते आम्हाला जेव्हाही उपलब्ध म्हणजे चालक वाहक सरांसोबत बोलून जर चालक वाहक 2 अधिक उपलब्ध झालेच ते पण आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न करतो. प्रमाणात सुरू करण्याचा विचार आहे. रामटेकवरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. कर्नाटकमध्ये घडलेल्या हिजाब प्रकरणावरून देशासह संपूर्ण राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. अमरावती शहरात देखील मुस्लिम बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मुस्लिम महिलांसह निदर्शने करत हिजाबच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हर वक्त यही बात रही है कि शरीयत में लोगों ने इंटरफेयर किया है. पहले हम लोगों ने एनआरसी की बात सही है, फिर हमने ट्रिपल तलाक की बात सही है. हद तो ये हो गई थी, अजान पर लोग रोक लगाने की बात भी आ चुकी थी लेकिन वो लगा ना सके. अब बात हिजाब पर आ चुकी है. अब बात हमारी इज्जत आबरू पे आ चुकी है. हम ये कतई नहीं होने देंगे. हम हमारी जान दे देंगे लेकिन हमारे हिजाब पर आज नहीं आने देंगे क्योंकि कॉन्स्टिट्यूशन से ये हमारा हक है और इस्लाम से ये हमारा फर्ज है. हमें इसे हिजाब को फॉलो करने से कोई नहीं रोक सकता. सिंपल टर्म इज दैट मैं चंद लाइनें कहना चाहूंगी. खुदा का कानून आबाद रहने दो. बेशक हमारी जान ले लो हिजाब रहने दो. एक बार और कहना चाहूंगी, इंशाल्लाह हमारी जो बहने हैं चाहे वो आईएएस बने चाहे वो पार्लियामेंट में जाए लेकिन वो हिजाब फॉलो करना कतई ही नहीं छोड़ेंगी. कोई हाल में नहीं छोड़ेंगी. हमारी बहन मुस्कान जिसके साथ जो भी दुष्कर्म हुआ या फिर उसे जो भी इंसानियत के खिलाफ जो काम हुआ उसके लिए मैं एक लाइन कहना चाहूंगी. ये फातिमा की बेटी आई है तो ये आलम है. सोचिए अली के बेटे आएंगे तो क्या समा होगा.
क्या नाम आपका मैडम? शबनम सलाउद्दीन खान। महाराष्ट्र सरकारने कोरोना पसरवला असे वक्तव्य करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्रातील जनतेबद्दल किती द्वेष आहे हेच सिद्ध होत असून, महाराष्ट्रात विविध जाती धर्माची जनता एकत्रपणे गुणगोविंदाने राहत असताना अशा प्रकारचे वक्तव्य केल्याबद्दल महाराष्ट्र जनतेची मोदींनी माफी मागावी अशी मागणी ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांनी आज ठाण्यात केली। गली में शोर है, गली गली में शोर है, मोदी सरकार चोर है, गली गली में शोर है, मोदी सरकार चोर है, नहीं चलेगी नहीं पे होश में, मोदी सरकार होश में, होश में, होश में, मोदी सरकार होश में। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्र काँग्रेसमुळे संपूर्ण देशात कोरोना वाढला अशा केलेल्या वक्तव्यामुळे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची देशभर बदनामी झाली असून, त्याविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार शासकीय विश्रामगृहाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करीत धरणे आंदोलन केले। या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर महिला कार्यकर्त्यांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता। या प्रसंगी बोलताना काँग्रेस शहराध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांनी सांगितले की महाराष्ट्राबद्दलच्या वक्तव्यामुळे नरेंद्र मोदी हे नक्की पंतप्रधान आहेत की एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत असा प्रश्न पडतो। मोदींनी एक दिवस अगोदरच मुंबईत येऊन लता दिदींचे अंतिम दर्शन घेतले व दुसऱ्याच दिवशी त्यांनी हे वक्तव्य केल्यामुळे त्यांनी लता दिदीचाही अपमान केला आहे असल्याचे सांगत असताना, देशातील विविध राज्यात काँग्रेसचा जनाधार वाढत असल्यामुळेच मोदीचे संतुलन बिघडले असून संसदेत सातत्यानं काँग्रेसवर टीका करण्याचे काम पंतप्रधान करीत असल्याचे त्यांनी सांगितले। बीजेपी कार्यालयासमोर आंदोलन करणं म्हणजे काही मोठी गोष्ट नाही, परंतु ठाणे शहर जिल्हा काँग्रेसची एक संस्कृती आहे, आम्ही खाजवून खरोज काढत नाही आणि वाटेला येणाऱ्याला कोणाला सोडत नाही। आम्ही काय हिंसेला घाबरतो किंवा कोणाला घाबरतो अशा प्रकारचं हे नाही। काल पण तुम्ही बघितलं या ठिकाणी महासभेमध्ये, परंतु आमच्या वाटेला जोपर्यंत माझ्या आई वडिलांनी शिकवलंय, जोपर्यंत आपल्या वाटेला, आणि सर्वात महत्वाचं मोदीजींनी जे उद्गार काढले ते संसदेमध्ये काढले, आणि संसदेमध्ये जरी बातमी पोचवायची असेल, हे जर पोचवायचं असेल आमची मागणी, तर ती विश्रामगृहापेक्षा योग्य जागा, जिल्हाधिकारी कार्यालयापेक्षा योग्य जागा कुठेही नाही। आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या ठिकाणी अशोक स्तंभ आहे, या ठिकाणी समोर अशोक स्तंभासमोर आम्ही मागणी करतोय। बीजेपी कार्यालयासमोर त्यांना कशाला मोठं करायचं, ते उरलेत किती आता आणि या येणाऱ्या काळामध्ये, आणि त्याच्यामुळे एखाद्याने गाय मारली म्हणून आपण वासरू मारू नये। त्यांची मुख्य मागणी हीच, मोदींनी माफी मागावी आणि मोदींनी राजीनामा द्यावा। आंदोलन करत राहणार आम्ही, दुसरं काय आम्ही करणार, आंदोलन करत राहणार। मोदींनी जशी आमच्या नावाची जाणीवपूर्वक बदनामी केली, आम्ही जाणीवपूर्वक नाही करणार, आम्ही सातत्याने अहिंसेच्या मार्गातून आंदोलन करत राहणार। आज सुरेशभाई ठाणेकर ज्यांचे वडील स्वातंत्र्य सेनानी आहेत, ते सुद्धा 80 वर्षाचे आहेत, ते सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेत, म्हणजे तुम्हाला दिसून येतं या आंदोलनाचं गांभीर्य काय। तर आज VKB मराठी मध्ये एवढंच, उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। बघत राहा VKB न्यूज, नमस्कार।